में कोरोना मरीजों की संख्या को बढ़ते हुए देखकर थाने नगर सेवक उमेश पाटिल ने खारेगांव में बंद हुए कोविड अस्पताल को फिर से शुरू करने की मांग थाने मनपा आयुक्त और थाने महापौर से की है। बता दें कि थाने में कोरोना के रोगियों की संख्या में 5 गुना वृद्धि हुई है, जिसके वजह से थाने मनपा द्वारा बनाया गया ग्लोबल कोविड अस्पताल लगभग फुल हो गया है, जिसके वजह से लोगों को बेड की सुविधा नहीं मिल पा रही है, जिसको देखते हुए नगर सेवक पाटिल ने खारेगांव कोविड अस्पताल को फिर से शुरू करने की मांग की है। थाने शहर मध्ये आज अपडेट बघता कोरोना संख्या 13-14 वाढत आहे। एक शासनाच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलेलं आहे आणि ठाण्यामध्ये आज आपले 2 मंत्री आहेत, आदरणीय शिंदे साहेब आहेत, आपले आवड साहेब आहेत। आपली विनंती राहील म्हणजे महापौरांना आयुक्तांना आपण निवेदन दिलेलं आहे का कुठल्या परिस्थितीमध्ये कोविड सेंटर खरेखर सुरू करा, कारण या भागात 3 ते 3.5 हजार लोकसंख्या असल्या कोविड सेंटर एकच आहे। अनेक नागरिकांची मागणी केलेली आहे काही कोविड सेंटर करा। आज मी बघतो आपल्या खारवादा पेशंट नेल्यानंतर ते बाळकून यावं लागतं ग्लोबलला, ग्लोबलला नसलं तर मग ते भांद्रे पडायला लागतं। ही खरं आपल्या या भागातील नागरिकांची गरज सोप होत आहे, पण आपली विनंती राहील का खारवाचं भूमिपुत्र मैदान आहे ते जर एमआरडीने जर बांधलेलं असलं तर जिल्ह्याचे 2 मंत्री या ठिकाणी आहेत। आपल्याला विनंती आहे का प्रत्येक भागामध्ये कोविड सेंटर सुरू केलेलं आहे, या भागामध्ये लवकर लवकर हे कोविड सेंटर सुरू केला तर या भागातील जनतेचा दिलासा मिळेल हे आपल्याला सांगू इच्छितो। दिल्ली से लेकर गल्ली तक, समस्या से लेकर समाधान तक, वादों से लेकर काम तक, अब होगी हर काम की जमीनी पड़ताल। हम उठाएंगे जन समस्या, शासन प्रशासन तक पहुंचाएंगे आपकी आवाज। देखना ना भूले जेजेबी न्यूज पर आपका अपना कार्यक्रम जन समस्या।